कुही तालुक्यातील मौजा वाजरी गट ग्रामपंचायतमधील चिचळा ते मांजरी या दयनीय रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गिट्टी बोल्डर मुरुम रस्त्याच्या कडेला टाकण्यात आले, मात्र अद्याप कामाला सुरुवात न झाल्याने वाहतूक करणाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। तेव्हा यासंदर्भात बातमी तयार करण्यासाठी घटनास्थळी आलेल्या पत्रकाराला गावातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी धमकावल्याचा प्रकार घडलाय। त्यामुळे गावात भाजपच्या दबावाखाली पत्रकारांना आणि गावकऱ्यांना दबावात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप इकडच्या ग्रामस्थांनी केलाय। यासंदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर, पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण, मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद नागपूर, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांना निवेदन सादर केल्याचं पाहायला मिळालं। दबाव आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर तसेच भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार तसेच ग्रामस्थांनी या निवेदनातून केलेली आहे। नमस्कार, दैनिक देशनुतीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेलो आहोत माजरी गड ग्रामपंचायत अंतर्गत मौजा चिचळ येथील। बरेच वेळा या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे। पांदन रस्ता आहे, इथं गिट्टी टाकलेली आहे, परंतु मुरूनसुद्धा खडीकरणसुद्धा नाही झालेले आहे। त्यामुळे जनतेला खूप त्रास सहन करावा लागतो। त्या संदर्भात आपण जनतेची प्रतिक्रिया घेऊया। काय झालं सर या रस्त्यासंदर्भात? या ग्रामपंचायत माजरीमध्ये जे चिचाळ हा गाव आहे, ह्या गावामध्ये आम्ही सरपंच मेंबराला सर्वांना सांगितलं, एका काम करा, चार महिन्याचा जमाना झाला, निकृष्ट काम केलेलं नाही, इथं गिट्टी टाकून ठेवलेली आहे, लोकांना हाणाहार होऊन राहिला जाण्यायेण्यात, आणि कोणी करायला तयार नाही। आज इथं दुखापत झाली आहे, कोणी पडली आहे, कोणाला मार लागलेला आहे, तरी ग्रामपंचायत लक्ष देऊन न राहिली, BDO लक्ष देऊन न राहिले, कोणी लक्ष देऊन न राहिली। आमची हेच म्हणणं आहे का हा रूट चांगल्या पद्धतीने बनवले पाहिजे आणि लवकरात लवकर बनवून घेतला पाहिजे। अजिबाई, तुमची काय मनोगत या रस्त्यासंदर्भात? कुठं कुठं तुम्हाला मार लागलेला आहे नेमकं? मी शेतातच जात नाही, काल गेली अचानक, ती येतानी ह्या गोट्यावर असा पाय मांडला तर गोटा फिरला, तर मी पडली, तर माझ्या डोळ्यापासून गालापर्यंत इकडे पर्यंत मार लागलेला आहे, हाताला पण लागलेला आहे। एका याची दक्षता घ्यावा, एका मुलानं मला उचलला आणि त्यानेच दाबला पुन्हा, मग आई तू दाबून धर म्हणते, घरी चाल म्हणते। तुम्हाला रक्त सुद्धा लागलेलं होतं? रक्त लागलं, चांगलं तो घरूनच गेला होता ना, घाव दिसत आहे। बरं, दवाखान्यात वगैरे इलाज वगैरे केला? सरकारी दवाखान्यात वेलतूरला इलाज केला। या रोडची दुर्दशा एवढी खराब झालेली आहे, आम्हाला जाण्याचा एवढा त्रास आहे। आता आमच्या गावचे ते बाई पडलेले आहेत, आम्हाला इथून बैलबंडी नेता नाहीयेत, काही नेता नाहीयेत, कारण की आम्हाला जाण्याचा दुसरा मार्गही नाहीये, आम्हाला याच रस्त्यानं इथून जाणं पडते आणि आम्हाला या रस्त्यामुळे खूप त्रास आहे। आमची एवढीच इच्छा आहे का हा रोड याच्यावर मुरुम वगैरे पडला पाहिजे आणि रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे। निवेदन वगैरे दिलं? निवेदन वगैरे दिलं, माहिती आपल्या ग्रामपंचायत मध्ये माहिती सुद्धा दिली, BDO साहेबांना दिली आहे।